विश्वचषक स्पर्धेमधील सलामीच्या सामन्यात सलामीवीर शुभमन गिल न खेळण्याचे स्पष्ट संकेत कर्णधार रोहित शर्माने आज दिले. शुभमन गिलला डेंग्यूचं निदान झालंय, त्यातून तो सावरत असला तरी पूर्ण बरा झालेला नाहीये, त्यामुळे त्याला विश्रांती दिली जाण्याचीच जास्त शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्मानं तसे स्पष्ट संकेत सामन्याच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या पत्रकार परिषदेत दिलेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्या चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर ही लढत रंगणार आहे. Doesn't worry. I mean, obviously he's sick. I feel for him. But in terms of, you know, me being the human being first, I want him to get well. Not the captain thinking, oh, I want Gil to play tomorrow. No. I want him to get well because obviously being sick is not, no one likes being sick. But I want him to get well. He's a young guy, he's got fit body, so he'll recover quick. ABP Majha, उघडा डोळे बघा नीट.